तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया ताज्या घडामोडी. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पहिल्यांदाच स्थानिक गुन्हे शाखेचा कार्यभार महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे. महिला सबलीकरणाच्या दृष्टीने मोठा निर्णय. पुणे लोहमार्ग स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारी अधिकारीपदी पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांची नुकतीच नियुक्ती पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी केली आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पहिल्यांदाच स्थानिक गुन्हे शाखेचा कार्यभार हा महिला पोलीस अधिकारी यांच्याकडे विश्वासाने सोपवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे या सन 2007 बॅचच्या पोलीस उपनिरीक्षक आहेत. त्यांनी यापूर्वी ठाणे शहर, पुणे शहर, नवी मुंबई, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सांगली, पुणे ग्रामीण, मुंबई रेल्वे अशा वेगवेगळ्या ठिकाणी कामकाज केले आहे. त्यांना पोलीस खात्याचा 16 वर्षाचा अनुभव आहे. पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे या ही या त्यांची जबाबदारी खंबीरपणे पेलतीलच व स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी धडाडीने पार पाडतील. पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी घेतलेला हा निर्णय अतिशय कौतुकास्पद आहे व महिला सबलीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.